सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग चिंताजनक, 10 दिवसात वाढले तब्बल 1300 रुग्ण, बुधवारी रात्री 141 रिपोर्ट पॉझिटिव्ह, दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू तर 68 नागरिकांना डिस्चार्ज। गत काही दिवसांपासून रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याने सातारा जिल्हावासियांची झोप उडाली आहे। दिनांक 20 जुलैला 2387 वर असणारी रुग्णसंख्या आज 3667 वर पोहोचली आहे, तर उपचारातील रुग्णांचा मृत्यूचा आकडा ही चिंता वाढवणारा आहे। या कालावधीत तब्बल 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। शहरातील प्रत्येक पेटेसह ग्रामीण भागातील वाडी वस्त्यांना कोरोनाने विळखा घातला आहे। रुग्णवाढीची शक्यता ग्राह्य धरूनच जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहनही केले आहे। बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 68 नागरिकांना 10 दिवसानंतर घरी सोडण्यात आले, तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे, रेठरे बुद्रुक तालुका कराड येथील 75 वर्षीय पुरुष, सायगाव तालुका जावली येथील 70 वर्षीय पुरुष, वाठार तालुका कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष, या 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। तसेच सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गुरुवारपेठ कराड येथील 36 वर्षीय पुरुष, भुतेघर तालुका जावली येथील 53 वर्षीय पुरुष, या 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यांचा खासगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला आहे। तसेच जिल्ह्यातील 834 जणांचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहे। रात्री उशिरा NCCS पुणे येथून 34, आगारघर येथून 1, नारी येथून 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून 56, अँटीजन टेस्ट 32 असे मिळून 141 जणांचे अहवाल बाधित आले आहेत। आजपर्यंत जिल्ह्यात 27,346 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 3,667 बाधित आढळले आहेत, तर 1,933 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 128 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,606 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 141 रिपोर्टची सविस्तर माहिती सकाळी पहा मुक्तागिरी न्यूजवर। मुक्तागिरी न्यूजसाठी संदीप चेंगे कराड।